लाल भोपळा, वरई राजगिरा आणि साबुदाणा याच्या पिठामध्ये भोपळा मळून घेते. अगदी पिठाचा गोळा होसपर्यंत जेवढा बसेल तेवढा हा गोड भोपळा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. मस्त बनवून घ्यायचा गोळा. छान गोळा बनवून घेतलाय. त्यामध्ये थोडस तूप टाकते जेणेकरून ते पुरी लाटताना चिकटणार नाही, नाही तर छान गोळा बनवून घेते. राजगिरा, साबुदाणा आणि भगर दळलेलं पिठाच्या घाऱ्या बनवते मी आज. छान पीठ मळून झाले, आता आपण त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या. कढईत गरम करायला तेल ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपल्या छोट्या छोट्या तयार केलेल्या घाऱ्या टाकायच्या आणि मंद गॅसवर छान भाजून घ्यायच्या. एका साईडने छान भाजल्यावर उलटी करायची. बारीक गॅसवरच भाजून द्यायच्या पुऱ्या ह्या, कारण आपण त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. मोठ्या गॅसवर भाजला तर तळला तर ते लवकर लाल दिसतील आणि पुरी आपली कच्चीच राहील आतून. त्यासाठी मंद गॅसवरच ह्या पुऱ्या भाजून घ्यायच्या. दुसरी एक पुरी टाकते मी त्याच्यामध्ये. थोड्याच पुऱ्या करायच्यात म्हणून मी थोडंसंच तेल वापरलेलं आहे. पुरी पोहली आहे छान, कलर ही छान आलाय पाहू शकता तुम्ही. ह्या आपल्या उपासाच्या गोड पुऱ्या किंवा गाऱ्या तळून झालेल्या आहेत. आता मी मध्ये काढून घेते. ह्या आपल्या गाऱ्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही. एकदम अशा कुरकुरीत झाल्यात, आवाज बघू शकता. खायलाही असं नाश्त्याला किंवा चहाच्या नाश्त्याला आपण असे कुरकुरीत उपासाच्या गाऱ्या खाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपण मिरची टाकल्यामुळं असेही खाऊ शकतो, किंवा शेंगदाण्याची चटणी कुठल्याही उपसाच्या भाजीबरोबर या उपसाच्या घाऱ्या खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही घाऱ्या करून पहा, एकदम छान लागतात. आवडल्यास लाईक करा व शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.